नमस्कार मित्रांनो, आपण तालुका कृषी विभागाच्या वतीनं पीक प्रक्रिया अभियान जे राबवून राहिलो त्या पीक प्रक्रिया अभियानाचं आज आपण या ठिकाणी प्रकट भाऊ शिंदे तासनई यांच्याकडे आपण हे छोटंसं प्रात्यक्षिक पीक प्रक्रियाचं आपण सोयाबीन याच्याकडे करून राहिलो. 93.05 हा वाहन त्यांनी सोयाबीनचं निवडलं आहे. घरगुती बियाणं उत्पादन कार्यक्रमातून हे सोयाबीनचं बियाणं जे तयार केलं आहे याचं आता पीक प्रक्रिया आपण करणार आहोत. याच्यासाठी पहिल्यांदा आपण हायरम हे पीक प्रक्रियासाठी वापरणारे थायरम आपण का वापरणार तर थायरमची रासायनिक बीज प्रक्रिया करण्यामागचा उद्देश चार्कोल रॉट कॉलर रॉटसारखे जे काही बुरशीजन्य रोग आहे त्या रोगांचं संरक्षण आपल्याला सोयाबीनच्या पिकाचं पहिले तीस ते चाळीस दिवस संरक्षण झालं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा थायरमची बीज प्रक्रिया आपण या ठिकाणी करून राहिलो. हे थायरम या ठिकाणी आपण पहिल्यांदा या बियाणाला सगळं टाकून घेतो आहे. सर्वसाधारणपणे 3 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे आपण थायरम वापरत असतो. एवढा थायरम आपण या सगळ्या बियाणासाठी आपण त्या ठिकाणी वापरणार आहे. हे वापरताना आपण हे सोयाबीनचं जे टर्कल आहे ते नाजूक असल्या कारणाने त्याला जास्त इजा पोहोचता कामा नाही, म्हणून या ठिकाणी हे थायरम आपल्याला त्या ठिकाणी जास्त हँडलिंग न करता हे थायरम सगळं वापरायचं आहे. हे थायरम वापरत असताना सर्वात मोठी काळजी आपल्याला घ्यायची आहे की जास्त बियाणाला आपल्याला हँडलिंग करायचं नाही आहे. जास्त त्याच्यामध्ये जास्त हात लावून त्याचं टर्कल फाटता कामा नाही या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपण थायरमची जी प्रक्रिया या ठिकाणी पहिल्यांदा घेतली आहे. हे थायरमपासून आपल्याला या सर्व बुरशीजन्य रोगांचं संरक्षण या ठिकाणी होणार आहे. याच्यानंतर आपण जी दुसरी बीज प्रक्रिया करणार आहोत, ती दुसरी बीज प्रक्रिया ही नत्र स्थिर करणारं द्विदल वर्गीय धान्यासाठी वापरण्यात येणारं रायझोबियम आणि PSB फॉस्फोरस सोल्युबल बॅक्टेरिया याची बीज प्रक्रिया आपण म्हणजे पुरतवीर घालणारे जे जीवाणू आपण याचीसुद्धा बीज प्रक्रिया आपण या ठिकाणी करून राहिलो. पहिल्यांदा आपण रासायनिक बीज प्रक्रिया केली, त्याच्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया कशी आपण या ठिकाणी आपण महायंत्रिकेसारखं जीवाणू संवर्धकसुद्धा आपण वापरू शकतो किंवा दोन्हीपैकी कोणताही एक म्हणजे PSB आणि रायझोबियम याचं जैविक आपल्याला शिकित आहे त्याचं आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून राहिलो. आपण पहिल्यांदा रासायनिक आणि नंतर जैविक अशा पद्धतीचे दोन बीज प्रक्रिया केल्या. याच्यामुळं 10% सेंद्रिय आपल्या रासायनिक खताच्या बचतीची जी मोहीम आहे या मोहिमेला निश्चित आपल्याला या ठिकाणी या शेतकरी बंधूंना रासायनिक खताची मात्रा 10% कमी पण करता येईल आणि शिवाय खताची बचत या शेतकऱ्याची या निमित्ताने होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण प्रकाश भाऊ शिंदे यांच्यासारखंच आपणसुद्धा या बीज प्रक्रिया अभियानात त्या ठिकाणी भाग घ्यावा. प्रकाश भाऊ शिंदे यांचं निश्चित या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण सर्व शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की तालुका कृषी विभाग कोपरगावच्या वतीनं मंडळ कोळचेवाडी यांच्या वतीनं आपण सर्वांनी या पीक प्रक्रियामध्ये सहभाग नोंदवा. धन्यवाद.